नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघूयात लवकरच येणाऱ्या वटसावित्री पौर्णिमेविषयी थोडक्यात महत्त्व. म्हणजेच वटसावित्री पौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणता रंग शुभ ठरेल, कोणत्या रंगाची साडी वर्ज्य करावी आणि जुनी साडी असेल तर चालते का, असे बरेचसे प्रश्न असतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. वटसावित्री पौर्णिमा म्हणजेच आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, पती दीर्घायुषी व्हावा यासाठी दीर्घायुष्य असलेल्या वडाच्या झाडाची पूजा केली जाते. सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी देखील वडाच्या झाडाची पूजा करून वटसावित्री पौर्णिमेचे हे व्रत पाळण्यात येते. अगदी उत्साहाने सर्व 16 श्रृंगार करून हे व्रत स्त्रिया करत असतात. पण मैत्रिणींनो, आपल्याला काही प्रश्न असे पडलेले असतात की वडाच्या झाडाचीच पूजा का करावी, या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणता रंग शुभ ठरेल, कोणता रंग वर्ज्य करावा, साडी जुनी असेल तर चालेल का की नवीच साडी असावी, कोणता रंग विशेष महत्त्वाचा असतो, वडाच्या झाडाचे महत्त्व, त्याचबरोबर या दिवशी वडाच्या झाडाला सूत म्हणजेच दोरा का गुंडाळतात, तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला काही व्हिडिओंमध्ये सांगितलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी रंगाचे विशेष महत्त्व, कोणत्या रंगाची साडी शुभ ठरेल याविषयी बोलणार आहे. तुम्ही हे रंग अवश्य वटसावित्री पौर्णिमेला परिधान करावेत, नक्कीच शुभ ठरेल. बघूयात कोणकोणती रंग आहेत ते आणि कोणता रंग वर्ज्य करावा, ह्या सारे प्रश्न आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. वटसावित्री पौर्णिमेला पूजाविधी कशी करावी, अगदी योग्य पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करावी, त्याचबरोबर साहित्य काय लागते, वडाची पूजा घरी कशी करावी व बाहेर कशी करावी, दोन्हीही अगदी योग्य पद्धतीने मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, व्हिडिओला नक्की भेट द्या. अगदी सरळ सोप्या आणि योग्य पद्धतीने पूजाविधी मी तिथे सांगितलेली आहे. चला तर आता आपण पाहूयात की वटसावित्री पौर्णिमेला कोणता रंग शुभ ठरेल, कोणत्या रंगाची साडी आवर्जून नेसावी व कोणते रंग वर्ज्य करावे. वेळ न वाया घालवता अगदी कमीत कमी वेळेमध्ये मी हे तुम्हाला रंगाचे विशेष महत्त्व सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रत्येक शुभ कार्यासाठी पवित्र असलेला रंग म्हणजेच पिवळा रंग. पिवळा रंग हा प्रत्येक शुभ कार्यात वापरला जातो. म्हणजेच फुले, हळद, देवाचे वस्त्र पूजेसाठी पिवळे पितांबर नेसतात. मुलीच्या लग्नात पिवळी साडी ही पहिली दिली जाते, पहिल्यांदाच पिवळी साडी दिली जाते, हळदीची साडी म्हणतात. सूर्यकिरणाशी संबंधित आणि मन प्रसन्न करणारा, प्रफुल्लित करणारा असा पिवळा रंग म्हणजेच आपल्या भावनेंशी जोडला गेलेला असतो. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न आणि आनंदी दिसते, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक असते. सौंदर्याचे प्रतीक आणि पिवळा हा रंग आत्मविश्वास आणि मैत्रीची भावना वाढवण्याचे काम करणारा असतो. म्हणून तुम्ही वटसावित्री पौर्णिमेला पिवळ्या रंगाची साडी नक्की परिधान करू शकता. गुरुचे पाठबळ वाढवण्यासाठी देखील पिवळा रंग शुभ मानला जातो. म्हणूनच तुम्ही वटसावित्री पौर्णिमेला पिवळ्या रंगाची साडी परिधान करणे उत्तम ठरेल. दुसरा रंग आहे हिरवा रंग. या रंगाचे निसर्गाशी अतूट नाते आहे, बरोबरच स्वच्छता, निष्ठा व समृद्धता याचे देखील प्रतीक आहे. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे, म्हणून तर प्रत्येक सणासमारंभात हिरवा रंगाचे विशेष महत्त्व आहे. सौभाग्य अलंकारात देखील हिरवा रंग आवर्जून वापरला जातो. म्हणूनच वटसावित्री पौर्णिमेला हिरवा रंग परिधान करणे अगदी उत्तम आणि शुभ ठरेल. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक देखील मानले गेलेले आहे, त्यामुळे तुम्ही पिवळा रंग त्यानंतर हिरवा रंग देखील परिधान करणे शुभ ठरेल. यानंतरचा तिसरा रंग आहे लाल रंग. प्रत्येक शुभ कार्याचे प्रथम स्थान म्हणजे लाल रंग. म्हणजेच हळदी कुंकू आपण वापरतो, कुंकाला म्हणजेच लाल रंगाला विशेष असे महत्त्व आहे. सौभाग्याचे प्रतीक हा लाल रंग, म्हणून या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी परिधान करणे खूप शुभ ठरेल. लाल रंगाची साडी ऊर्जा प्रभावित करते आणि लाल रंग प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
लाल रंगाचा वापर घरातल्या कुठल्याही शुभकार्यासाठी प्रथम होतो, मग ते कपडे असो किंवा फुले। लाल रंग हा उब देणारा रंग असतो, त्याचबरोबर आत्मविश्वास वाढवतो। स्त्रीचे सौंदर्य खुलवण्यासाठी सौभाग्याचे प्रतीक हा लाल रंग आहे। लाल रंग लक्ष्मीमातेचाही आवडता रंग आहे, त्यामुळे वटसावित्री पौर्णिमेला लाल रंगाची साडी परिधान करणे अत्यंत शुभ ठरेल, त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी परिधान करू शकता। रंग तर सर्वच शुभ असतात, पण कोणत्या सणाला कोणता रंग परिधान करावा याचे विशेष महत्त्व असते। आता तुम्हीच बघा, लग्नात लाल रंगाचे विशेष किती महत्त्व आहे। त्याचबरोबर पिवळा रंग म्हणजेच हळदी कुंकू प्रत्येक कार्याचे प्रथम स्थान वापरले जाणारे रंग आहेत। हे दोन्ही रंग शुभ आहेतच, बरोबर। प्रेमाचे प्रतीक गुलाबी रंग हा देखील खूप शुभ ठरतो, तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील परिधान करू शकता। त्याचबरोबर शांततेचे शीतलतेचे प्रतीक निळा रंग, तुम्ही निळा रंग देखील परिधान करू शकता। शक्ती आरोग्य आणि उत्साहासाठी नारंगी रंग म्हणजेच केशरी रंग देखील तुम्ही परिधान करणे शुभ ठरेल। त्याचबरोबर सर्वच रंग अगदी शुभ आहेत, परंतु प्रत्येक रंग विशिष्ट सणाला परिधान करणे तितकेच महत्त्वाचे मानले गेलेले आहे। काळा रंग हा रंग देखील शुभ आहे, परंतु आपण हा रंग मकर संक्रांतीला परिधान करतो आणि मकर संक्रांतीला हा रंग परिधान करणे याचे विशेष महत्त्व आहे। मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो, परंतु इतर कुठल्याही सणाला काळा रंग परिधान करणे शुभ नाही, यामुळे काळा रंग हा वर्ज करावा। वटसावित्री पौर्णिमेला काळा रंग चुकूनही परिधान करू नये, तो फक्त विशेष त्याच सणाच्या दिवशी परिधान करतात, म्हणजेच मकर संक्रांतीलाच परिधान करतात। इतर कोणत्याही सणाला हा रंग परिधान करू नये, त्यामुळे तुम्ही आवर्जून लाल पिवळा हिरवा गुलाबी निळा असे कुठलेही रंग परिधान करू शकता, परंतु पिवळा हिरवा आणि लाल हे रंग अत्यंत शुभ मानले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही या रंगाची साडी परिधान करणे अत्यंत शुभ ठरेल। आता आपण बघूयात की नवीनच साडी नेसावी की जुनी साडी असेल तरी चालेल। तर आर्थिकदृष्ट्या तुम्ही फुलफिल असाल तर नवीन साडी खरेदी करून वटपूजेला नेसली तरी चालेल, परंतु असे काही नाही की प्रत्येक वेळेस नवीनच साडी घेऊन पूजा करावी। सणाच्या निमित्ताने स्त्रियांसाठी काहीतरी नवीन घ्यावे यासाठी चालत आलेल्या या गोष्टी आहेत। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नवी साडी खरेदी करू शकता, शक्य नसेल तर घरातलीच एखादी स्वच्छ कोरी तुम्ही नक्की परिधान करू शकता। या व्हिडिओमध्ये सांगितले गेलेले सुरुवातीचे तीन रंग हे विशेषतः महत्त्वाचे आहेत, सौंदर्याचे सौभाग्याचे प्रतीक मानले गेलेले आहेत। वटसावित्री पौर्णिमेला तुम्ही हे तीन रंग परिधान करू शकता आणि बाकीचे रंग देखील शुभच असतात, परंतु या तिन्ही रंगाचे एक विशेष महत्त्व असल्यामुळे मी तुम्हाला हे रंग परिधान करण्याचे सांगितलेले आहे। अर्थातच हा सण सौभाग्यासाठी विशेष महत्त्वाचा असल्यामुळे मी तुम्हाला हे तीन रंग सांगितलेले आहेत, जे सौभाग्यासाठी व सौभाग्य अलंकारात वापरले जातात, त्यामुळे तुम्ही आवर्जून हे तीन रंग परिधान करावे। काळा रंग सोडला तर बाकी कुठलेही रंग परिधान केले तरी शुभ ठरेलच। विशेषतः तीन रंगाची मी फक्त तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। तुमच्याकडे या रंगाच्या साड्या असतील तर तुम्ही या रंगाच्या साड्या नक्कीच परिधान कराव्यात, नसेल तर बाकीचे रंग देखील शुभ आहेत। त्यापैकी कोणतीही एक साडी नेसून तुम्ही वटसावित्री पौर्णिमेचे व्रत करणे शुभ ठरेल।